सुबह सकाळ विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पत्रलेखन घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, पत्रलेखनाचे दोन प्रकार आहेत। पत्र एक औपचारिक पत्रलेखन आणि दुसरा आहे अनौपचारिक पत्रलेखन। तर औपचारिक पत्रलेखन म्हणजे काय की जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची तक्रार करायची असेल किंवा जसा एखाद्या कार्यालयामध्ये अर्ज करायचा असेल, जसं शाळा समजा, शाळा ही एक संस्था आहे, कार्यालय आहे, आणि त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं असेल, एखादा दाखला घ्यायचा असेल किंवा आपल्याला फी माफीसाठी आपल्याला अर्ज करायचा असेल किंवा एखाद्या विद्युत बिल जास्त आला असेल तर त्या अभियंत्याला आपल्याला तक्रार करायची असेल, तर जेव्हा आपण असे अर्ज करतो त्याला म्हणतात की औपचारिक पत्रलेखन। परंतु जेव्हा आपण एखाद्या नातेवाईकाला किंवा आईला, वडिलांना किंवा मित्राला जेव्हा पत्र लिहितो तर त्याला म्हटलं जाते अनौपचारिक पत्रलेखन। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पत्रलेखन लिहिणार आहोत। सर्वप्रथम तुम्हाला वर्गकार्य घालायचं आहे, तारीख घालायची आहे आणि दिवस घालायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लिहायचं आहे की गावी गेलेल्या बाबांना तुमच्या परीक्षेचा निकाल कळविण्यासाठी पत्र लिहा। तर तुम्हाला काय करायचं आहे की तुमचे बाबा समजा गावाला गेले आहेत आणि तुम्हाला आता जसं FA1 परीक्षा झालेली आहे, घटक चाचणी झालेली आहे, तर तुम्हाला आपला निकाल कळवायचा असेल, रिझल्ट कळवायचा असेल, तर तुम्ही कशा पद्धतीने पत्रलेखन कराल, ठीक आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला पत्र म्हणून लिहायचं आहे, त्यानंतर जसा तुमचा ॲड्रेस असेल, पत्ता असेल, तर तो पत्ता तुम्ही लिहायचा आहे। आता मी इथे लिहिलेला आहे की रत्नधाम सोनल अपार्टमेंट, GT रोड, तिरोडा। आता हे पिन क्रमांक आहे 4419 11 आणि दिनांक घालायचा आहे, ठीक आहे। ज्या दिवशी तुम्ही पत्र लिहिणार त्या दिवशीचा तारीख तुम्हाला टाकायची आहे। आता मी तारीख टाकलेली नाही आहे, पण तुम्हाला या ठिकाणी दिनांक घालायचा आहे, ठीक आहे। मग लिहायचं आहे की तीर्थरूप बाबांना Shi Sa Na Vi Vi। आता Shi Sa Na Vi Vi हा शॉर्टमध्ये लिहिलेला आहे मी, तर तुम्हाला याचा अर्थ काय आहे, शीर साष्टांग नमस्कार विनंती विशेष, ठीक आहे। तर बाबा, कालच आमच्या चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला, मी आमच्या वर्गात पहिला आलो। आता मुलगी असेल म्हणजे मुलीला लिहायचं असेल तर तिला आली लिहायचं आहे आणि मुलगा असेल तर त्याला आलो लिहायचं आहे, ठीक आहे। मला सर्व विषयात चांगले गुण मिळाले, त्यामुळे सर्व शिक्षकांनी माझे कौतुक केले, आई खूप खुश झाली। आता पुढच्या सत्रात परीक्षेत मी अजून चांगला अभ्यास करीन आणि पहिला क्रमांक मिळवीन। बाबा, तुम्ही लवकर घरी या, मला तुमची आठवण येते, ठीक आहे, त्यानंतर कळावे। त्यानंतर लिहायचं आहे तुमचा लाडका। आता मुलगी असेल तर तुम्हाला लिहायचं आहे तुमची लाडकी आणि इथे तुमचं नाव घालायचं आहे। आता मी विराग टाकलेला आहे पण इथे तुमचं नाव घालायचं आहे, ठीक आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा तुम्हाला काय करायचं आहे, गृहकार्य वहीत लिहायचं आहे आणि पुन्हा पुन्हा त्याचं वाचन करायचं आहे, ठीक आहे। विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद।